आणि दोन पदांच्या वजा बाकीचा वर्ग हे डिस्कस करूया आपण मागील भागात अभ्यास केला. आता आपण दिलेल्या वैधिक राशींचा विस्तार कसा करायचा ते पाहूया. या ठिकाणी दोन पदांचा बेरजेचा वर्ग दिलेला आहे, 2x + 3y. याचा विस्तार आपल्याला करायचा आहे. 2x + 3y कंसाचा वर्ग आहे, म्हणजे दोन पदांच्या बेरजेचा वर्ग या सूत्राप्रमाणे मांडणी आपण करणार आहोत. पाहूया, 2x + 3y वर्ग म्हणजे या ठिकाणी पहिल्या पदाचा वर्ग करायचा. 2x² + 2 * a म्हणजेच पहिलं पद, 2 * पहिलं पद 2x घेतलं / दुसरं पद 3y घेतलं / दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे पहिले पद वर्ग / 2 * पहिले पद / दुसरे पद / दुसऱ्या पदाचा वर्ग या विस्तार सूत्राप्रमाणे मांडणी करून घेतली. आता सोपरू देऊया. या ठिकाणी 2 चा वर्ग 4 परंतु x वर्ग आपल्याला काढता येणार नाही कारण त्याची किंमत आपल्याला माहिती नाही, म्हणून x² हा जसाचा तसा / यांचा तिघांचा गुणाकार करायचा, 2 * 4 * 4 = 12 सहगुणकांचा गुणाकार केला आपण, 2 * 4 * 4 = 12. आता चलांचा गुणाकार, x * y x y, त्यानंतर अधिकचं चिन्ह, 3 चा वर्ग 3 * 9 पण वायचा वर्ग आपल्याला काढता येणार नाही म्हणून y² अशा पद्धतीने आपण या दोन पदांच्या बेरजेचा वर्ग या विस्तार सूत्राचा वापर करून त्याची किंमत काढली, विस्तार आपण केला. याचप्रमाणे दुसरं उदाहरण आहे, यामध्ये मात्र अंक दिलेला आहे आणि त्या अंकाचा वर्ग दिलेला आहे. इथे 51 दिला, 51 चा वर्ग दिलेला आहे, पण आपल्याला विस्तार सूत्राचा वापर करून हे सोडवायचं आहे. मग आता अशी संख्या शोधायची, अशी फोड करायची त्याची की त्यांची बेरीज येईल. उदाहरणार्थ आता 51 संख्या आहे, 51 च्या जवळ 0 असलेली संख्या, जवळ कोणती संख्या आहे? आता बघा, आपण पाहू शकतो 50 आणि 60 च्या दरम्यान 51 आहे. मग 51 च्या जवळ 50 आहे की 60 आहे? 50. मग आपल्याला बेरजेच्या स्वरूपात मांडणी करणं सोपं जाईल, म्हणून आपण या ठिकाणी काय केलं, 50 + 1 अशी त्याची फोड केली. 50 + 1 म्हणजेच 51 त्याचा वर्ग. आता आपण विस्तार सूत्राचा वापर करून हे उदाहरण सोडवूया, दोन पदांच्या बेरजेचा वर्ग. विस्तार सूत्राप्रमाणे पहिल्या पदाचा वर्ग + 2 * पहिलं पद * दुसरं पद + दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे त्याचा 2 वेळेस. या ठिकाणी 50 चा वर्ग काढायचा आहे, म्हणजे 0 असलेल्या संख्येचा वर्ग काढत असताना एक सोपी पद्धत आहे, ती म्हणजे बघा, 0 असलेली संख्या असेल तिचा वर्ग असेल 1 0 असतील तर त्याची 2 0 करायची, म्हणून 2 0 घेतली. आणि 5 चा वर्ग काय, 5 * 5 = 25 तो अंक पुढे लिहिला. ही एकदम सोपी पद्धत आहे. या पद्धतीने आपल्याला मोठ्या मोठ्या संख्येचे आणि 0 असलेल्या संख्यांचे वर्ग आपल्याला लवकर काढता येतात. त्यानंतर यांचा गुणाकार करूया, 50 * 100 * 100 = 100 + 1 * 1 = 1 अशा पद्धतीने आपण सोपरूप दिलं. आता या तिघांची बेरीज करूया, 2500 मध्ये 100 मिळवले म्हणजे 2600 झाले आणि त्याच्यात 1 मिळवला म्हणजे 2601 हा 51 चा वर्ग मिळाला. यानंतर दोन पदांच्या वजाबाकीचा वर्ग याचं विस्तार सूत्राचा वापर करून आपण हे उदाहरण सोडवूया, 5x - 4 कंसाचा वर्ग आहे. मग या ठिकाणी पहिल्या पदाचा वर्ग केला, 5x² - 2 * पहिलं पद * दुसरं पद + दुसऱ्या पदाचा वर्ग या पद्धतीने त्याची मांडणी करून घेतली. मग आता मांडणी करून झाल्यानंतर सोपरूप द्यायचं, 5 चा वर्ग 25 x² माहिती नाही तो जसा तसा वजा 2 * 5 = 10 आणि 10 * 40 x इथं एकच चल आहे x जसाच्या तसा. यानंतर 4 चा वर्ग 4 * 16
अशा पद्धतीने आपण सोपं दिलं आणि दिलेल्या दोन पदांच्या वजाबाकीचा वर्ग याचा विस्तार आपण केला. यानंतर 98 ही संख्या दिली आणि तिचा वर्ग काढायला सांगितलेला आहे. मग 98 च्या जवळ एक तर 90 आणि 100 च्या दरम्यान आहे. मग या ठिकाणी आपण वजाबाकीच्या स्वरूपात मांडणी करायची आहे म्हणून 100 मधून 2 वजा केले तर 98 मिळतात अशी मांडणी त्याची केली, फोड केली. 100 वजा 2 म्हणजेच 98 त्याचा वर्ग. आता ही दोन पद आपल्याला मिळाली, या दोन पदांच्या वजाबाकीचा वर्ग याचं सूत्र वापरून आपण उदाहरण सोडूया. पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 गुणिला पहिलं पद गुणिला दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग या विस्तार सूत्राप्रमाणे आपण त्यांची मांडणी करून घेतो. आता शून्य असलेल्या संख्यांचा वर्ग काढण्याची पद्धत सांगितली. एक शून्य असतील तर 2 करायचे, दुप्पट करायचे. आता इथे 2 शून्य आहेत तर 2 किती होतील, 4 शून्य होतील. 1, 2, 3, 4 शून्य ठेवले, एकाचा वर्ग 1 म्हणजे 100 वर्ग 10,000 आपल्याला मिळाला. आता या तिघांचा गुणाकार करूया. 100 × 200 × 400 अधिक 2 वर्ग 4 यांना सोपवून देऊ म्हणजे वजाबाकी करूया. 10,000 मधून 400 गेले म्हणजेच त्या ठिकाणी 10,000 मधून 400 वजा करून टाकायचे आहे. 10,000 मधून 400 गेले, 9,600 उरले, त्याच्यात 4 मिळवला म्हणजे 9,604 हा 98 वर्ग मिळाला. दोन पदांच्या वजाबाकीचा वर्ग. आता ही दोन विस्तार सूत्रे आपण पाहिली. यानंतर आणखी एक विस्तार सूत्र आहे, दोन पदांची बेरीज गुणिला 2 पदांची वजाबाकी. आणखी एक विस्तार सूत्र आपण पाहणार आहोत, दोन पदांची बेरीज गुणिला 2 पदांची वजाबाकी. या ठिकाणी गुणाकार स्वरूपात त्यांची मांडणी केली. द्विपदीने द्विपदीला जोडण्याची जी क्रिया आहे त्या क्रियेनुसार गुणाकार करूया. ए ने या कंसाला बनवून घेतलं अधिक बी ने या कंसाला बनवून घेतलं, गुणाकार करूया. 1 × a, a² वजा 1 × b, ab अधिक बी गुणिला ए, इथे अल्फाबेटिकनुसार आपण ए अगोदर घेणार, बी नंतर घेणार, ए बी वजा बी गुणिला बी बीचा वर्ग. आता याच्यामध्ये सोपं रूप द्यायचं आहे. हे दोन्ही स्वरूप पदे एक ऋण एक धन आहे म्हणून त्यांची वजाबाकी होईल सारख्याच राशी म्हणून उत्तर 0 आहे. राहिलं काय मग, ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे 2 पदांची बेरीज गुणिला 2 पदांची वजाबाकी यांचं उत्तर हे काय, पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. मग या विस्तार सूत्राचा वापर करून आपण पुढे उदाहरण सोडूया. 2 पदांची बेरीज गुणिला 2 पदांची वजाबाकी हे विस्तार सूत्र दिलेलं आहे. या विस्तार सूत्रानुसार आपण हे सोडूया. या ठिकाणी आपण पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग आपण करणार. मग या ठिकाणी 3 वर्ग केला, 3 × 9 x² जसा तसा वजा 4² 4 × 16 y² जसा तसा. अशा पद्धतीने 2 पदांची बेरीज गुणिला 2 पदांच्या वजाबाकीच्या विस्तार सूत्राचा वापर करून आपण यांची किंमत काढली. आणखी एक उदाहरण आहे, 102 × 98 यामध्ये देखील संख्या दिलेल्या आहेत. आता यांची अशी फोड करायची आहे ज्या पद्धतीने आपण मागे केले त्याच पद्धतीने. 102 म्हणजे 100 + 2 अशी त्याची फोड करूया आणि 98 म्हणजे 100 − 2 इथे दोन्ही अंक सारखे आले पाहिजे. फोड करताना एवढी काळजी घ्यायची की या ठिकाणी दोन्ही ठिकाणी पहिलं पद आणि दुसरं पद हे सारखं आलं पाहिजे. मग 2 पदांची बेरीज गुणिला 2 पदांची वजाबाकी हे विस्तार सूत्र या ठिकाणी आपण त्या विस्तार सूत्रानुसार किमती काढूया. मग 2 पदांची बेरीज गुणिला 2 पदांची वजाबाकी याच्या विस्तार सूत्रानुसार किमती काढायच्या. पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग, पहिलं पद आहे 100 × 100 वजा दुसरं पद 2 आहे 2 वर्ग. अशा पद्धतीने मांडणी झाल्यानंतर यांचा वर्ग काढायचा, 100 वर्ग काढायचा आहे. 2 शून्य असतील तर 2 किती होतील, 4 शून्य होतील म्हणजेच उत्तर आलं 10,000 1 जसं.
दोनाचा वर्ग 1 ने 4 4 चा 77 आता 10000 मधून 4 वजा केले म्हणजे उत्तर आपल्याला मिळतं 9996 हा 102 गुणिले 98 यांचा गुणाकार आहे तो विस्तार सूत्रानुसार आपण काढला अशा पद्धतीने आपण विस्तार सूत्रांचा वापर कसा करायचा विस्तार कसा करायचा ते आपण अभ्यासलं धन्यवाद